नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तेजूज किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी, जे खूप जण खात नाहीत, पण मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने जर तुम्ही करून पाहिलात तर तुम्हाला ती नक्की आवडेल। चला आता आपण कारल्याच्या भाजीला लागणारं साहित्य पाहूया। हे आहे कारलं, मी ह्याला ह्याच्यातल्या आतमधल्या बिया कट करून घेतलेल्या आहेत, असं गोल कापूयात आपण। हे बघा, असं कारलं आहे, आतमधले बी काढून घेतलेत मी। आणि ही आहे आलं आणि लसूणची पेस्ट, ही आहे कोथिंबीर, जिरे, मोहरी, हा गरम मसाला आहे, ही आहे हिंग, हे आहे घरकुल मसाला, हे आहे दाण्याचं कूट आणि मीठ। चला आता आपण पाहूया कारल्याची भाजी कशी करायची। मी पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी पाणी ठेवलं आहे, ते गरम होत झालं आहे। आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते, एक चमचा मीठ, आणि आता ह्याच्यामध्ये मी कारले टाकणार आहे। काही जण कारल्याला मीठ लावून ठेवतात, म्हणजे ते पाणी सुटल्यानंतर त्याचा कडूपणा जातो, पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे। मी ह्याच्यामध्ये टाकते कारले, साधारण 2-3 कारले आहेत, आता ह्याला असं आपण थोडंसं हलवू म्हणजे ते मीठ खालती आणि वरी लागेल दोन्ही साईडला। आता आपण ह्याला 5 ते 10 मिनिटं उकळून देऊ द्या, त्याला एक 5-10 मिनिटं उकळी येऊ द्या छान, आपण म्हणजे ते मऊ शिजल। आता 10 मिनिट झालेत, आता आपण चेक करून बघू ते शिजलं की नाही। हे शिजलेलं आहे, आता आपण याला काढून घेऊ एका डिशमध्ये। आता मी कारले काढून घेतले डिशमध्ये, आता आपण आतमधला मसाला तयार करूयात। आधी दाण्याचं कूट, साधारण 5-6 चमचे आहे हे, आता आपण त्यामध्ये गरम मसाला टाकू। गरम मसाला म्हणजे आपल्या घरी तयार असतो ना तो काळा तिखट मसाला, तो आहे हा। आपल्याला जितकं तिखट हवं त्याप्रमाणे टाकूयात आपण। आता हे आहे घरकुल मसाला, 1 चमचा, आणि आलं आणि लसूणची पेस्ट आहे, थोडीशी टाकूया आपण इथं, कारण नंतर आपल्याला फोडणी द्यायचं आहे, आणि चवीपुरतं मीठ। आतमध्येच टाकूया, वरून नको टाकायला मीठ, आणि आपण असंही मिठाच्या पाण्यात शिजवलं त्यामुळे थोडंसं प्रमाण कमी करूया। आणि आता कोथिंबीर बारीक चिरलेली, आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया, थोडंसं जेणेकरून हे ओलं होईल। हे असं थोडंसं ओलं झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला आतमध्ये भरता येईल कारल्याच्या। हे मीठ डिशमध्ये काढून घेतलेत कारले, असा मसाला झाला आहे, आपण ह्याला मस्त मिक्स करूया असं। आता आपण ह्याला हे जे कारलं आहे उकडलेलं याच्या आतमध्ये भरूया। असं भरूया आत, असं दोन्ही साईडनी आपण ह्याला असं। हे बघा, हे असं आपण एकदम बंद करून घ्यायचं दोन्ही साईडनी। अशा पद्धतीनं मी सर्व प्रकार ती भरून घेते, हे भरून घेतल्यात सर्व। आता आपण ह्याला फोडणी देऊया। मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे, आता ते गरम झालं आहे, आता मी त्याच्यामध्ये
मोहरी टाकते, एक चमच मोहरी, आणि आता मी जिरे टाकते। साधी फोडणी देतो तशीच आहे। आणि आता आपण हिंग टाकते याच्यामध्ये। आणि आता आलं आणि लसूण आपण त्याच्यामध्ये पण घातलोत, पण आता हे तेलामध्ये फ्राय झालं की छान लागते। छान त्याला लालसर होऊ द्यायचं। कारलं कडू असतं त्यामुळे खूप जण खात नाही, तर मी ज्या पद्धतीने केलं आहे ते त्या पद्धतीने जर केलात तर तुम्हाला नक्की आवडेल। आणि कारलं कडू असलं तरी ते शरीरासाठी खूप चांगलं असतं, पौष्टिक असतं। आता लाल झाला आहे लसूण, आता आपण याच्यामध्ये भरलेलं कारलं टाकूया। दोन्ही साईडने आपण त्याला छान फ्राय होऊ देऊया। आता मी हलवून घेतलं आहे, आता आपण याला 2 मिनटं झाकून ठेवूया, जास्त नाही अगदी 2 मिनिट। आता मी बघते झालं की नाही ते। 2 मिनिट झाले, आपण त्याला बघूया। हे बघा छान फ्राय झालेत त्याला। आता आपण याच्यामध्ये गरम मसाला म्हणजेच घरगुती काळं तिखट घालूया, थोडंसं घालूया मसाल्यामध्ये आपण टाकले आतमधल्या, आणि चवीनुसार मीठ आतमध्ये पण टाकले त्यामुळं थोडंसं जपून। आणि आता गरम मसाला, आता आपण हलवूया त्याला, मिक्स करूया दोन्ही साईडने। आणि मग अशी आपण जो मसाला करून घेतला आहे त्याच्यात थोडासा उरलेला हा मसाला आहे तो मी याच्यात टाकते। हा मसाला दोन्ही साईडनी याला मिक्स करून घेऊत। छान मिक्स झालं आहे, आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते। तुम्हाला हवी तशी म्हणजे तुम्हाला जास्त त्याची ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही करा। मी थोडंसं कोथिंबीर टाकू। आता मी 2 मिनटं ठेवते ह्याला वाफवण्यासाठी, म्हणजे सगळीकडून ह्या चारी बाजूनी ह्याला तेल सुटेल, वास खूप छान येतो आहे। मी आता नायला सर्विंग बॉलमध्ये काढून घेते। आता मी सर्विंग बॉलमध्ये काढून घेतले। आता हे कारल्याची भाजी रेडी झालेली आहे, तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझी ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता अशाच एका आपण नवीन रेसिपीसोबत, नवीन पदार्थासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि पाहत राहा तेजस किचन।